धार नियमनासंदर्भात आता दादा गटाचे आमदार सरोज अहिरे यांनी एक अजब सल्ला दिलेला आहे। ग्रामीण भागात वीज पुरवठ्यासाठी शहरात विजेचे भारनियमन करा असं म्हणत त्यांनी हा अजब सल्ला दिलेला आहे। महावितरणाच्या अधिकाऱ्याकडे आमदारांकडून ही मागणी करण्यात आलेली आहे आणि या मागणीचे ध्वनिफीत आता व्हायरल झाली आहे। पण सर असं अन्य शेतकऱ्यांवर किंवा ग्रामीण भागात हो गावठण बंद होतंय सर आणि त्याच्यामुळे काय होतंय बिबटे झाले। आता बघताय तुम्ही साप विंचूक सगळ्यांच प्रॉब्लेम आहे सर। माझ्याकडे ते इतके दरवर्षी कमीत कमी 15-20 बिबट्यांचे हल्ले असतात प्रत्येक वर्षी। मग सर तेच सांगते सर आता काय 15 लाख रुपये त्यावेळेला द्यायचे आता 25 लाख रुपये केले। मग फक्त माझं काम तेच आहे का त्या बिबट्याच्या हल्ल्यात कोणी गेलं तर जाऊन तिथे चेक द्यायचा 25 लाखाचे। एका जीवाची किंमत एवढीच का सर? कुमठेघर साहेबांशी बोलले नाही? नाही कुमठेघर साहेबांना वगैरे नाही बोलले सर। ते लोक काय वरती 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 सगळं वर वरती असं म्हणून म्हंटल मी त्यांना। वर कोणीतरी एक बसलेले असतील ना की वर म्हणजे उपरवाला तर नाही ना म्हंटल। तर थोडस शहरी भागांमध्ये थोडं डिस्टर्ब करा सर पण ग्रामीणला न्याय द्या। मला एक व्हॉट्सअप करून द्या कुठला कुठला एरिया येतो। हो हो मी काय करतो लोड मॅनेजमेंट सेल आमच्याकडे लोड मॅनेजमेंट सेलचा जे है आमचं लोड मॅनेजमेंट सेलमध्ये एक एसी आहे त्यांच्याशी जर बोलून घेतो आणि काय करता येईल का मी विचारतो आणि मग तुम्हाला उद्या फीडबॅक देतो। ओके सर प्लीज करा माझी विनंती तुम्हाला।